मदतीसाठी चांगल्या पद्धतीची यंत्रणा देखील असली पाहिजे याच्यावर आमचा सरकारचा पूर्ण विश्वास आहे. आणि म्हणून 9 तालुक्यातल्या 9 तहसीलदारांना देखील आम्ही गाड्या दिलेल्या आहेत, प्रांताधिकाऱ्यांना देखील गाड्या दिलेल्या आहेत, पोलिसांना देखील गाड्या दिलेल्या आहेत. अशा सगळ्या यंत्रणेमुळं ती प्रशासनाची यंत्रणा गतिमान होऊ शकते हाच त्याच्यातला भाग आहे. दुसरा आजचा कार्यक्रम होता की जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदा ज्या आपल्या बचत गटाच्या CRP आहेत त्यांना 2400 महिला भगिनींना मोबाईल द्यायचा निर्णय 6 महिन्यापूर्वी आम्ही घेतला होता. लोकसभेची आचारसंहिता असल्यामुळे टेंडर आणि होऊ शकलं नाही. आता टेंडर होऊन आज मोबाईल वाटपाचा कार्यक्रम देखील आम्ही घेतला, पण 15,000 ते 30,000 रुपये झालेला आहे. अंगणवाडी सेविकांना कालच प्रति 5,000 रुपये वाढवण्यात आलेले आहेत, मदतनीसला 3,000 रुपये वाढवण्यात आलेले आहेत, कोतवालला देखील मानधन वाढवण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे सरकार प्रत्येक घटकाला आर्थिक ताकद देण्याची सुविधा हे निर्माण करून देते आणि त्याच्यामुळे त्यांची आर्थिक उन्नती होते. म्हणूनच काल कॅबिनेटमध्ये जास्त निर्णय झाले. मला असं वाटतं की रत्नागिरी जिल्ह्याच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या देखील संख्येमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं वाढ झालेली आहे. प्रत्येक महिला भगिनीपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, पात्र असलेला त्याच्यामध्ये देखील आम्ही यशस्वी झालेलो आहोत. येत्या 5 ते 6 दिवसामध्ये पहिली तीर्थदर्शन यात्रेला जाणारी जी टीम आहे जिल्ह्यातली ती अयोध्येला देखील जाणार आहे. त्याच्यामुळे सगळ्या योजनांचा फायदा हा जिल्हा स्तरावरच्या सगळ्या नागरिकांना व्हावा ही प्रामाणिकपणाची आमची भूमिका आहे आणि त्या भूमिकेतून आम्ही वाटचाल करतोय. विश्वास संपादन करण्यापेक्षा मुख्यमंत्री माझी लडकी नाही मी सांगतो ना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 3 महिन्याचे पैसे ऑलरेडी खात्यामध्ये जमा झालेले आहेत, पुढच्या महिन्याचे देखील खात्यामध्ये जमा होतील. लेख लाडकीला पैसे आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत, वयश्रीला आम्ही दिलेले आहेत, युवकांसाठी युवा कार्यशाळा जी चालू आहे त्याच्यातनं 350 लोकांना रोजगार आम्ही जिल्ह्यातला दिलेला आहे. 1,000 टार्गेट आहे, आम्ही 1,000 पर्यंत पोहोचू. त्याच्यामुळे या काही योजना ज्या आहेत त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेल्या योजना नाही. त्या नागरिकांना ग्रामस्थांना आर्थिक चणचण जी भासते त्याच्यातनं त्यांची सोडवणूक व्हावी यासाठी सरकारने घेतलेले निर्णय आहे. साहेब सकाळी संजय राऊतांनी वक्तव्य केलेलं आहे, हे सरकार आहे ती बैलपुत्र आहे आणि सरकारातली माणसं आहेत ती बैलबुद्धीची आहे. आता एवढ्या खालच्या दर्जाच्या टीकेला मी अजून किती खालच्या दर्जाला जाऊन उत्तर देऊ शकतो हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे. आम्ही ज्यावेळी गुवाहाटीला गेलो होतो त्यावेळी देखील आम्हाला त्यांनी अनेक उपमा दिलेल्या होत्या. केंद्र शासनाची निवडणूक झाली त्यावेळी देखील केंद्र शासन गेलं आणि राहुल गांधी पंतप्रधान झाले असं ते बोललेले होते, परंतु तिथं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबच झाले. तीच परिस्थिती महाराष्ट्रामधली आहे. किती बोंबाबोंब जरी केली, किती शिव्या जरी घातल्या, किती घाणेरडा आम्हाला जरी बोललं तर आमची मतं वाढतायत. महाराष्ट्राला कळतंय की राजकीय संस्कृती काय लयाला गेलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही जे विकासात्मक काम करून टीका न करता महाराष्ट्राला पण दाखवून देतोय की आम्ही असल्या फालतू टीकेला किंमत देत नाही, आम्ही आमचं काम करत चाललेलो आहोत. आणि त्याचा परिणाम त्यांनी सारखं बोलत राहावं तरी फक्त 9:30 पत्रकार परिषद घेऊन उपयोगाचा नाही होता. अजून आमची मतं वाढवायची असतील तर 9:30, 12:30 म्हणजे जसं 9 ते 12 पिक्चर असतो, 12 ते 3 असतो, तसं दर म्हणजे दिवसातनं 3-4 वेळा त्यांनी पत्रकार जर परिषद घेतली तर अनेक महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे डिपॉझिट जाऊ शकतात. तर माझी त्यांना तुमच्या पत्रकारच्या माध्यमातून विनंती आहे की टायमिंग देखील बदलावं, सकाळीच सुरू करावं, जेणेकरून सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्हाला प्रचार करावा लागणार नाही. त्यांच्या अशा घाणेरड्या वक्तव्यामुळं जनतेला देखील कळेल की विरोधक काय दर्जाचे आहेत आणि आमच्या मतामध्ये भरपूर आहेत. जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होऊनच हे सरकार सुरू आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन हे सरकार सुरू आहे. जसं आपण राज्य गीत करतो, जसं आपण राज्य फुल करतो, तसं राज्य पशु म्हणून राज्यमाता गोमाता हे सरकारनं देशात पहिल्यांदा आणलेलं आहे. माझं त्यांना आव्हान आहे, गोमातेबद्दल तुमचं मत काय आहे हे त्यांनी उद्याच्या पत्रकार परिषदेला अभिमान आहे. आम्ही कुठच्याही जाती धर्माच्या व्यक्तीला कमी लेखून किंवा जाती धर्मामध्ये तेढ निर्माण व्हावी म्हणून हा घेतलेला निर्णय नाही. जसं राज्यगीत असतं तसं राज्यमाता गोमाता आम्ही निर्णय घेतलेला आहे. गोमातेच्या बाबतीतली त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी, बाकीच्या चर्चा करण्यापेक्षा. माझी लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत मी काय बोललेलो आहे ह्याचं पाहिजे रेकॉर्डिंग मी तुम्हाला देतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही ऐतिहासिक महिलांसाठी असलेली योजना आहे. मगाशी देखील पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला मी म्हटलं की ही महिला भगिनींपर्यंत पोहोचते, ती अतिशय पॉप्युलर झालेली आहे, म्हणूनच काही लोकांना पोटसूळ उठलेला आहे. तुम्ही मला प्रश्न विचारला की नाही, पण माझं उत्तर तुम्ही ऐकायचं की माझ्या उत्तरात तुम्ही तुमचं उत्तर द्यायचं आहे. मी असं सांगितलं की या कार्यक्रमामध्ये माझं काढून भाषण बघा,
या कार्यक्रमामध्ये माझी लाडकी बहीण योजना यशस्वी झाली की नाही हे बोलून उपयोगाचं नाही, कारण हा कार्यक्रम वेगळा आहे. पण माझं पूर्ण ऐका, गडकरी साहेबांचं पण तुम्ही अर्धच भाषण ऐकलं असं त्याचा अर्थ आहे. गडकरी साहेबांनी सुद्धा पूर्ण भाषणामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या विविध योजना येत आहेत, ह्या विविध योजना येत असताना सुद्धा उद्योजकांनी स्वतःची देखील इन्व्हेस्टमेंट स्वतः करण्याची ताकद ही निर्माण केली पाहिजे. हे बघा, माझं म्हणणं हे प्रश्न विचारण्यापेक्षा एखादा बचत गट जर माझ्याकडे घेऊन आता आला असता आणि ह्यानं गाडी द्या म्हणून सांगितली असते, इथं 32,60,000 रुपये दिले असते. थोडी बचत गटांना पण मागणी केली पाहिजे ना. गुहागरनं केली, रत्नागिरीनं केली, लांजानं केली, राजापूरनं केली, तशी तुम्ही एखादी बचत गटाच्या आता या 5 वर्षाच्या कालावधीत आम्ही असं लक्ष बाळासाहेब रत्नागिरी येतो तर चुकवणे फक्त तुमचे उद्घाटन होत आहे. त्यात आता आज एक प्रांत कार्यालय सोडलं तर अन्य नगरपालिकेची इमारत आता कोसळायला आली, त्यात माणसं वाढली जाते, त्याला 1 रुपयाचा निधी नाही. मला स्पेसिफिक प्रश्न अशी कामं सांगू शकतो की 1.5 वर्षामध्ये इथं झाली. माझा मला इथं आमदार करा मग पूर्ण झालेलं होत. त्यांना 3.5 लाख रुपये लागत असतील तर तातडीनं मंजूर करून दिले जातील, पण पोलिसांची घरं देखील चांगली असावी हे समजणार आम्ही पालकमंत्री आहे. मी आत्ता SPशी बोलेन आणि त्यांना जी काय 5-10-15 लाखाची आवश्यकता असेल ते DPC मंडळाने देईल. तर सरकार हे विषकन्या आहे असं म्हटलेलं नाही, त्यांनी ओव्हरऑल देशातल्या राज्यांबद्दल असं बोललेलं आहे की कधीतरी उद्योजकांना सरकार विरहित इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे, अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे. आणि त्यांनी काय सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू आहे, त्याच्यामध्ये कदाचित सरकारवर बर्डन येऊ शकतं, पण आम्ही ठामपणानं सांगतोय की आम्ही बजेटमध्ये प्रोव्हिजन केलेली असल्यामुळं कदाचित गडकरी साहेबांना त्या बजेटच्या प्रोव्हिजनची माहिती आहे की नाही मला माहीत नाही, म्हणून कदाचित त्यांनी बोललेलं असं. आम्ही सरकार म्हणून एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली 46,000 कोटी रुपयाची तरतूद ही अतिरिक्त केलेली असल्यामुळं ही योजना बंद पडण्याचं काही कारण नाही. आणि मी स्वतः उद्योगमंत्री म्हणून मी सांगतो की इन्सेंटिव्ह वाटपामध्ये कुठंही या स्कीममुळं अडचण आलेली नाही, आम्ही वेळेवर इन्सेंटिव्ह वाटण्याला तयार आहोत. शिवसेनेच्या जागा बघितल्यानंतर